मित्रांनो, मला आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओज मध्ये कमेंट आले आहेत की सर पॉझिटिव्ह विचार कसे करायचे ते सांगा, नकारात्मक विचार कसे घालवायचे ते सांगा. आपल्या सगळ्यांना माहिती असते की आपल्याला आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे, पण ते कसे करायचे हेच कोणी सांगत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी 5 नियम सांगणार आहे, ज्याचा तुम्ही व्यवस्थित सराव केला तर तुमच्या मनामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार राहतील. फक्त ह्या 5 गोष्टींचा सराव तुम्ही सतत केला पाहिजे. चला तर मग सुरू करूयात. पहिला नियम, आपला दिवस पॉझिटिव्ह स्वसंवादाने सुरू करा. मित्रांनो, स्वसंवाद म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन सुद्धा म्हणतात. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर स्वतःला चांगल्या सूचना द्या, जसे की माझं नाव राहुल आहे, दिवसेंदिवस माझी शरीर प्रकृती आरोग्यदायी होत चालली आहे, मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, आजचा दिवस माझा आनंदात जाणार आहे, हा निसर्ग किंवा परमेश्वर किंवा ब्रह्मांड मला मदत करत आहे, मी दिवसेंदिवस यशस्वी होत आहे. मित्रांनो, सकाळी सकाळी आपले अंतर्मन बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते आणि जेव्हा तुम्ही अशा पॉझिटिव्ह सूचना देता तेव्हा ते अंतर्मनामध्ये लवकर पोहोचतात. फक्त 1 महिना हा प्रयोग करून बघा, तुम्हाला 1 महिन्यानंतर स्वतःमध्ये कमालीचा बदल जाणवेल. कारण जसे आपण विचार करतो तशा घटना आपल्या आयुष्यात घडतात आणि हा निसर्गाचा नियम आहे. दुसरा नियम, आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींची यादी करा. मित्रांनो, तुमच्या भूतकाळामध्ये तुमच्या बरोबर घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवा. मी तर म्हणेल ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या बरोबर घडल्या त्या सगळ्यांची यादी करा. अशा 100 गोष्टी लिहून काढा जेव्हा तुम्ही खूप आनंदी होता, भलेही ती घटना कितीही छोटी असेल. तुम्हाला नवीन पुस्तक मिळाले असेल तुम्ही खुश होता, तुम्हाला नवीन सायकल मिळाली असेल तुम्ही खुश होता, तुम्ही नवीन वर्गात गेला असेल, तुम्हाला नवीन मित्र मिळाले असतील तुम्ही खुश होता, बऱ्याच वेळा तुमच्या आई वडिलांनी तुमची जेवणासाठी वाट पाहिली असेल, तुमच्या शिवाय त्यांनी जेवण केलं नसेल तुम्ही खुश होता, तुम्हाला कोणी अचानक काही गिफ्ट आणले असेल तुम्ही खुश होता, अपेक्षा नसताना तुम्हाला कोणी फोन केला असेल तुम्ही खुश होता. मित्रांनो, ही यादी जेवढी तुम्ही वाढवाल आणि जेवढी याची उजळणी कराल तेवढे तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल. कारण तुमच्या मनाला अशा पॉझिटिव्ह गोष्टी आठवायचा कधीच सराव नसतो. जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया करता मनाला पॉझिटिव्ह विचार करायची सवय लागते. तिसरा नियम, तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका. मला माहिती आहे मित्रांनो, हा थोडा विचित्र नियम वाटू शकतो, पण जेव्हा तुम्ही तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट घटनांबद्दल, दुःखांबद्दल, संकटांबद्दल हसायला लागता तेव्हा त्या गोष्टींबद्दल तुमच्या मनामध्ये साठलेला कचरा साफ व्हायला लागतो. तुम्ही अशा अनेक मोठ्या लोकांना पाहिलं असेल, ते जेव्हा त्यांच्यावर एखादे दुःख येते तरी सुद्धा ते हसून सांगतात आणि ते अशा प्रकारे सांगतात की बाकीचे लोक सुद्धा हसायला लागतात. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांवर, संकटांवर हसायला सुरुवात करता तेव्हा त्या घटनेचा तुमच्यावर होणारा परिणाम कमी व्हायला लागतो आणि घटनेला सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये शक्ती येते. चौथा नियम, तुमच्या संकटांचे संधीमध्ये रूपांतर करा. मित्रांनो, तुम्ही तुमची मानसिकता अशी बनवा की तुमच्यावर एखादे संकट आले, समस्या आली तरी त्याच्यामध्ये संधी काय आहे हे शोधायचा प्रयत्न करा. कारण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामध्ये एक संधी उपलब्ध असते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ब्लेसिंग्स इन डिस्गाइज. ह्या जगात जी जी महान व्यक्तिमत्वे झाली त्यांनी त्यांच्यावर आलेल्या संकटांमध्ये संधी शोधली आणि ते मोठे झाले. सिंधुताई सपकाळांना त्यांच्या नवऱ्यांनी आणि आईने घरातून बाहेर काढले नसते तर आज त्या हजारो मुलांची माई नसत्या झाल्या. गांधीजींना साऊथ आफ्रिकेमध्ये ट्रेन मधून बाहेर फेकले नसते तर ते महात्मा गांधी नसते झाले. चाणक्यांचा भर सभेमध्ये धनानंद राजाने अपमान केला नसता तर त्यांनी अखंड भारताचे स्वप्न नसते पाहिले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून आलेल्या संकटांमध्ये संधी शोधा. पाचवा नियम, गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा. मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या संकटामध्ये सापडला असाल तर विचार करा, हे संकट एखाद्या महान व्यक्तिमत्वाला आले असते तर त्याची प्रतिक्रिया काय असती. तुमची प्रतिक्रिया वेगळी असेल, पण समजा तुमच्या आदर्श असलेल्या व्यक्ती जसे की स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर ही समस्या आली असती तर त्यांची प्रतिक्रिया काय असती, ते ह्या संकटाला, समस्येला कसे सामोरे गेले असते. असे केल्याने तुम्हाला जाणवेल की लगेच तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल, त्या संकटाकडे, समस्येकडे
बघण्याची तुमची दृष्टी बदलली असेल आणि असे म्हणतात दृष्टी बदलली की सृष्टी बदलते। म्हणून हा नियम तुम्हाला तुमच्या संकट समय पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करेल। मित्रांनो, हे होते ते 5 नियम जे तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करतील। फक्त या 5 नियमांचा तुम्ही नीट सराव केला पाहिजे, कारण आपल्या मनाला नेगेटिव्ह विचार करायची एवढी सवय असते की मग आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागलो की मन ते अर्धवट सोडून देते। पण हे 5 नियम करायला अगदी सोपे आहे, पण ह्याचा परिणाम तुम्हाला तात्काळ जाणवेल आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही हे कराल। अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा। एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।